नमस्कार, मी अपूर्वा नेमळेकर, तुमची लाडकी अभिनेत्री. तुम्ही नेहमी विचारत होता ना कुठे गेली कुठे गेली आणि कधी येणार. घ्या, तुमच्यासाठी पुन्हा येते बिग बॉस मराठीच्या घरात. डेली सोप मध्ये मला सांगितलं जातं की अमुक माझी भूमिका अशीच वागणार आहे, असंच बोलणार आहे, पण अपूर्वाला इथे तसं नसणार आहे. आणि खरी अपूर्वा कशी आहे हे आता लोकांना कळणार आहे. याचं थोडंसं दडपण मला आलंय. उगाच न कारण असताना सुद्धा मोबाईलला हातात घेऊन सोशल मीडियावर काय घडतंय, कोणी काय कमेंट केलंय, कोण काय टीका करतंय माझ्यावर, हे सगळं चोंबडेपणा करण्याची मला सवय आहे. पण हे सगळं आता नसणार आहे. तर मी ती एक्साइटमेंट 100 दिवस उराशी बांधून ठेवेन. आणि 100 दिवसानंतर जेव्हा मी बाहेर येईन तेव्हा 26 तर मी एकटी वाचत बसेन. माझी आई एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि तिने मला असं म्हटलं होतं की माझी जी काय पेन्शन येते ती मी सगळी हवी तर तुला देते, पण प्लीज हा शो नको करूस. कारण त्याची ही भीती नाही आहे तिला की माझं तिथे जाऊन काय होईल. तिला बिचाऱ्या 15 इतर कंटेस्टंटची जास्त काळजी वाटते. मला आईने सगळ्यात मोठा सल्ला दिला की जरा शांत राहा, लगेच रिॲक्ट होऊ नकोस, उगाच चिडचिड करू नको, उगाच रडू नकोस. जे माझं नेहमी असं होतं की माझ्या मनासारखं काही झालं नाही तर मी लगेच रडून व्यक्त होते. मिस्टर मांजरेकरांना कधीच या आधी भेटले नाही आहे. त्यांचा जो स्वभाव आहे तो मला खूप आवडतो. स्पष्ट वक्ता आहेत ते आणि मीही तशीच आहे. त्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट की दोन स्पष्ट वक्ता व्यक्ती जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय गंमत होईल. आय डोंट नो, मी प्रेडिक्ट नाही करू शकत, पण मुळात माझा स्वभाव असा आहे की मी कोणाशीही मैत्री करू शकते. पण अर्थात जर समोरच्यानी ठरवून आले असतील तर त्याला मी काहीच करू शकत नाही. तो पहिला मैत्रीचा हात नक्कीच असेल, पण त्यानंतर ज्याला जसं हवंय तसं त्यांना माझ्याकडनं नक्कीच मिळेल. आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा आहे माझ्यात आणि हा मुद्दा जो माझ्यात आहे तो मला असं वाटतं की मला 100 दिवस या घरात नक्कीच टिकवून ठेवेल. लोकांना सहन करावं लागेल, हे काम मला नाही आवडणार. बाकी सगळे इतर कामं आय एम यूज टू इट. जेव्हा कोणाला आपल्या डोळ्यासमोर 24 तास आणि जितके दिवस ते टिकणार आहेत घरात तितके दिवस जर सहन करायची वेळ येईल ते जरा अवघड जाईल. माझं असणंच खूप चर्चेचं असणार आहे. आज पहिल्यांदा मी एका रियालिटी शोमध्ये येते आहे ज्याच्यात ना मी अपूर्वा म्हणून प्रेझेंट होणार आहे. सो ॲट दी एंड जे काही आयुष्यात आत्तापर्यंत घडून गेलं आहे त्यानंतरही लोक मला ॲक्सेप्ट करतील आणि प्रेमाने वागवतील, दॅट इज माय मोमेंट, ऑल इज वेल. मी आता जाते आहे बिग बॉस मराठी सीझन 4 घरात. आता पुढे जाऊन कुठेतरी मी नॉमिनेट झाले तर कृपया करून मला वोट द्या, वोट ॲपवर. धन्यवाद.